नमस्कार, मी ज्योती शिंदे. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बेलापूर संघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची कार्यप्रणाली व लढा बघून युवा पिढीने केला बीजेपी पक्षामध्ये प्रवेश. अखेर काल नवी मुंबईत पावसाने धरला जोर. नवी मुंबई अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांची बंदी असूनही वाहतूक सुरूच. पुन्हा मासळी बाजारात गतबचाट सुरू. बीजेपी पक्षाची प्रगती व आमदार मंदाताई म्हात्रे यांची कार्यप्रणाली व आत्मविश्वास बघून यंदाची युवा पिढी ही मोठ्या प्रमाणात बीजेपी पक्षामध्ये प्रवेश करू लागली आहे. बीजेपीचं सरकार येऊन आज 3 वर्ष उलटून गेलेत. या 3 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने आजवर केलेली कार्य ही सामान्यांच्या मनात पूर्णपणे रुजू झाली आहे, जेणेकरून बीजेपीची कार्यप्रणाली बघून त्यांच्या कार्यात आपणही सहभागी व्हावे असे प्रत्येक युवा पिढीला वाटू लागले आहे. ग्रामस्थान युवांचा बीजेपीमध्ये जाहीर प्रवेश पक्ष आज संपन्न झाला. या सभेमध्ये बेलापूर संघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे, बीजेपी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक माननीय रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सलीम भोई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं आलेल्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे. आपले जेवण साहेब आहेत, आमच्या पुन्हा जे आहेत कोणी जे आहेत सगळ्यांचा आपल्या सगळ्या एकमेकांचा यांच्या असलेलं कॉर्डिनेशन त्याच्यामधून एकत्रित निर्णय ह्या ठिकाणी मिलिंद यांनी घेतलेला आहे. मला फक्त या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही तरुण मुलं आहात, प्रतिभा आहात. आज आपल्या लाडक्या आमदार आपल्या सोबत आहेत. ही जी कामं त्या ठिकाणी आहेत, भविष्यात कामांच्या बाबतीत देखील त्यांचा त्या ठिकाणी नेहमीच पुढाकार असतो. कुठल्याही बाबतीत आज प्रकल्पग्रस्तांपासून तर आपल्या वसाहतीपर्यंत फ्री होल्डची आपली घरं असतील किंवा गरजेपोटी बांधकामांचा विषय असेल, ही सगळे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आपले आमदार या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आज आपण या ठिकाणी काम करतोय. तात्पुरत्या स्वरूपात काम करण्याचं त्या ठिकाणी तुमचं प्रयोजन असेल तर ते करू नये, कारण पक्ष या नसतो तो तुम्हाला. आज आपल्या काही आमदार आहेत, पक्ष आहे, पक्षामुळे त्या ठिकाणी तुमची देखील वाढ होईल, म्हणून पेशन्स ठेवा. इलेक्शनच्या तोंडावर त्या ठिकाणी कोणकोण भूल थापा देतात, कोणी कोणी त्या ठिकाणी दोन पैशांचा वापर करतात, कोणी दारूच्या बाटल्यांचा वापर करतात आणि मग आपण त्या ठिकाणी कमवलेली 4-4.5 वर्षाची मेहनत ही अगदी 3-4 महिन्यामध्ये आपण उपर घालू. तुम्ही देखील तुमचं क्वालिफिकेशन असेल त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे जर अर्ज केला तर निश्चित स्वरूपामध्ये मला देखील त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. आज विनय गोयल यांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण इथं प्रवेश करीत आहात. भविष्यात आपली युवा संघ त्या ठिकाणी युवा मोर्चा आहे, त्या युवा मोर्चामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी सहभागी केलं जाऊ शकतं. तुम्ही विविध पदांवर त्या ठिकाणी काम करू शकता, फक्त तुमच्यामध्ये पेशन्स ठेवा. भारतीय जनता पार्टी दिल्लीपासून आज आपल्या गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचाच त्या ठिकाणी आपला कारवा आहे. या पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्या आमदार आणि आपलेच खासदार ह्या पुढच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी असतील म्हणजे खात्री बाळगा, म्हणून पेशन्स ठेवा, सहनशीलता ठेवा. प्रत्येकाला आपापल्यापर्यंत त्या ठिकाणी न्याय मिळेल. आमदार मंदाताई म्हात्रे हे सतत नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी लढत असतात, सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. आमदार मंदाताई म्हात्रे यांचा हा लढा व अफाट कार्यप्रणाली बघून युवांमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे व बीजेपी पक्षाबद्दल अभिमान वाटतो. तसेच त्यांच्या या लढ्यामध्ये कार्यप्रणालीमध्ये युवांनी देखील सहभाग व्हावे असे प्रत्येक युवा पिढीला आता वाटू लागले आहे. त्याच दरम्यान आज ग्रामस्थान युवांचा बीजेपी पक्षामध्ये आज मोठ्या प्रमाणे प्रवेश झाला आहे. त्या दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी युवांना पुष्पगुच्छ व भारतीय जनता पार्टीचं चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलंय. युवा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोईर यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले. तसेच त्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की युवा पिढी योग्य नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. मी आज ताईंच्या छत्रछायेखाली बीजेपीमध्ये प्रवेश करत आहे, कारण की माझा बीजेपीवर पूर्णपणे विश्वास आहे आणि बीजेपीचे जे आताची परिस्थिती बघितली तर सर्वांमध्ये बीजेपी सामाजिक कार्यामध्ये पण आघाडीवर आहे, त्यामुळे मी माझ्या पूर्ण मनाचा एकमत करून मी बीजेपीमध्ये प्रवेश केला. मिलिंद भोईर. तर मी बघायला गेलो तर मंदाताईंचा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ताच आहे
आज पक्ष प्रवेश करून औपचारिकता पूर्ण केलेली आहे आणि कसं आहे त्यांचं कार्य आणि त्या कार्यामुळे होणारी प्रसिद्धी ते काय फक्त ह्याच गोष्टीसाठी नसतं. समाजकार्यामुळे जेव्हा लोकांमध्ये माणूस पोचतो त्याला वेगळं वलन असतं आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांचं कार्य बघून आज जी सर्व मंडळी इथं आलेली आहेत ती सर्व मनापासून स्वेच्छेने आलेली आहेत की मंदाताईंचं कार्य आहे आणि बी जे पीचं पण कार्य आहे भरपूर मोठं. त्याच दृष्टीने सर्व मंडळी मिळून आम्ही आज पक्षप्रवेश करत. मिलिंद नाईक माझा मित्र मिलिंद भोईर याने आज भाजपामध्ये प्रवेश केला कारण ताईंचे कार्य आज भरपूर म्हणजे भरपूर खूपच चांगले कार्य आहेत म्हणून मिलिंदला आम्ही सर्व पोरांनी म्हणजे आज 500 ते 1000 पोरं इथे जमलेले आहेत त्यांनी सर्व आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मिलिंदचे पण मी अभिनंदन करतो आहे. पंकज म्हात्रे मिलिंद भोईर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे आमची सीवोटची ताकद आज भरपूरच वाढली आहे आणि याच्यापुढे त्यांची युवा शक्ती आमच्या पक्षाच्या कामात भरपूर मदत होईल आणि पक्ष आज मजबूत होईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. भारतीय जनता पार्टीचा पक्ष व आमदार मंदताई म्हात्रे यांची कार्यप्रणाली बघून अशाच गतीने पुढील कार्य करत राहावे त्यांच्या वाटचालीस बीजेपी कार्यकारी जयवंदन तांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता युवा पिढींचा इतका मोठ्या प्रमाणात आमदार मंदताई म्हात्रे यांना प्रतिसाद मिळाल्याने पुढील कार्यप्रणाली आणखी जलद गतीने होईल हे मात्र नक्कीच. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे MVTV. मान्सूनची नागरिक मोठ्या संख्येने वाट पाहत होती त्यांची हीच प्रतीक्षा सारथी लागली असून नवी मुंबईत काल दुपारपासूनच पावसाने जोर धरला होता. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया MVTV साह्याने. गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने मुंबईकर मान्सूनची प्रतीक्षा करत होते परंतु त्यांची हीच प्रतीक्षा सारथी लागली असून अखेर काल पावसाने जोर धरला आहे. नवी मुंबईत काल दुपारपासूनच प्रचंड अतिक्रमाने पावसाची सुरुवात झाली आहे. नवी मुंबईमध्ये काल प्रचंड पाऊस पडल्याने नागरिकांची मात्र गर्मीने सुटका झाली असल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमण पावसाबरोबरच वादळ वारं देखील सुटलं होतं. अचानक झालेल्या मोठ्या पावसाने कामाला येणारे जाणाऱ्या नागरिकांकडे छत्री नसल्याने त्यांची मात्र तारंबळ उडाली होती तर लहान मुलाने पावसात भिजून खेळण्याचे आनंद घेतल्याचे दिसून आले. एकीकडे पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांमध्ये आनंदमयी वातावरण होते तर दुसरीकडे बेलापूर सेक्टर 4 मार्केट मधील वेळेअभावी नाले सफाई न केल्याने पाणी तुंबले होते त्यामुळे मार्केट मधील दुकानदारांमध्ये नैराश्याचे चिन्ह दिसून येत होते. परंतु अशाच दबावाने जर पाऊस पडत राहिला तर मोरबे डॅम लवकरच भरेल जेणेकरून पावसाळीनंतर नवी मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे MVTV. नवी मुंबई शहरातील ऐरोली घनसोली कोपरखैने आदी ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनाला बंदी असूनही या रस्त्यावर अवजड वाहतूक सर्रास सुरू आहे. नवी मुंबई शहरातील ऐरोली घनसोली कोपरखैने आदी ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असूनही या रस्त्यांवर अवजड वाहतूक सर्रास सुरूच आहे. ही अवजड वाहने वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. परिसरातील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहेत. अवजड वाहनांना ठाणे बेलापूर मार्गावरून ये जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र ही परवानगी देताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवर या वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहने बिंदास ये जा करत आहेत. ठाणे बेलापूर मार्गावर पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी वाहन चालक या मार्गाचा वापर करत आहेत. भरधाव आणि बेशिस्तपणे वाहने चालवतात त्यामुळे रहिवाशांना वाहन चालवणे किंवा रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. मासळी बाजारात पुन्हा गजबजाट दिसू लागला आहे. उरणच्या बाजारात मोठ्या संख्येने मासळीच्या खरेदी विक्रीसाठी गर्दी दिसू लागली आहे. जून ते जुलै या पावसाळ्यातील सुरुवातीच्या 2 महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर राज्य व केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे त्यामुळे मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मासळीचे दरही वाढलेले आहेत. परंतु सध्या बिगर यांत्रिकी मासेमारी बोटींना परवानगी असल्याने या मासेमारीला सुरुवात झाली आहे त्यामुळे उरणमधील मासळी बाजारातील मासळीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी उरणच्या बाजारात मोठ्या संख्येने मासळीच्या खरेदी विक्रीसाठी गजबजाट सुरू झाला होता. ब्युरो रिपोर्ट MVTV. आता तुम्ही तुमचं लाडकं चॅनल MVTV न्यूज हे मोबाईल लॅपटॉप होम कम्प्युटरही पाहू शकता. त्याकरता www.mvtvnews.com या वेबसाईटला भेट द्या. आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा MVTV. नमस्कार.